नमस्कार शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर हवामान हो अभ्यासक सध्या मान्सूनची स्थिती आणि महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती या दोन्हीचाही अंदाज आपण व्यक्त करणार आहोत समोरील इमेजमध्ये अत्यंत आनंदाची बाब म्हणजे मान्सून एकदाचा महाराष्ट्रात दाखल झाला आहे कोकण किनारपट्टी व्यापली असून मध्य महाराष्ट्राचा खास करून कोल्हापूर सांगलीचा पश्चिमी भाग साताऱ्याचा बराच भाग पुण्याचा पश्चिमी भाग जवळपास पालघरपर्यंत मान्सून येऊन पोहोचलेला आहे थोड्याफार प्रमाणात नाशिकचाही पश्चिमी भागात त्याचा प्रभाव निर्माण होणार आहे एकूणच मान्सून महाराष्ट्रात आल्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून पुढील पावसाचा प्रभाव देखील वाढणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये जोरदार मान्सूनपूर्व पाऊस पडतो आहे त्यामुळे हा पाऊस आवश्यक आहे कारण मान्सून सेट झाल्यानंतर महाराष्ट्रात पर्जन्य छायेत येणाऱ्या काही जिल्ह्यांमध्ये खास करून पाऊस कमी पडतो त्यामुळे सध्या मान्सूनपूर्व पावसाचा जोर या ठिकाणी आहे या पावसाची आत्ता खूप गरज आहे वातावरणात खूप बदल झाला असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पावसात अत्यंत अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार झालं आहे पर्याने महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक मान्सूनपूर्व पावसाचं वातावरण आहे महाराष्ट्रात तयार झालेल्या पावसाच्या वातावरणासंदर्भात बोलायचं झालं तर भंडारा नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला लातूर उस्मानाबाद वासिम हिंगोली परभणी बीड औरंगाबाद जालना अहमदनगर पुण्याचा काही भाग त्याचबरोबर ठाणे पालघरचा उत्तरेकडील भागच्या उत्तरेला आणि नाशिकमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे धुळे नंदुरबारमध्ये पावसाची परिस्थिती जळगावमध्ये थोडं विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण आहे बुलढाण्यामध्ये थोडं विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण आहे त्यामुळे एकूणच पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण मान्सूनपूर्व अशा प्रकारचं महाराष्ट्रात तयार झालं आहे जिथे मान्सून दाखल झाला आहे तिथे पावसाचं प्रमाण थोडं कमी आहे अगदी केरळपासून सुरतपर्यंत पावसापर्स्थिती निर्माण होणार आहे कारण हे पावसाचं क्षेत्र आता मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये सरकणार आहे संपूर्ण बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पावसाचं अनुकूल अशी निर्माण होत असल्यामुळे पावसाचं प्रमाण वाढणार आहे परंतु आपल्या अंदाजानुसार किनारपट्टी भागात अधूनमधून मध्यम स्वरूपाच्या सरी होतील उत्तर महाराष्ट्रात मात्र जोरदार पावसाची शक्यता राहील पावसाचं क्षेत्र हळूहळू आपल्याला भारताच्या पुढील राज्यांमध्ये सुद्धा सरकेल असा अंदाज आहे आणि मान्सून अद्याप तामिळनाडूचा काही पूर्वेकडील भाग आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा रायलसीमा छत्तीसगड या राज्यांमध्ये अद्याप मान्सून आलेला नाही परंतु तेरा तारखेला या ठिकाणी अगदी बंगालच्या उपसागराच्या दिशेने मान्सून आगीकूच करेल अशी शक्यता आहे त्या दरम्यान केरळ कर्नाटक कोकण या ठिकाणी पावसाचा प्रभाव किनारपट्टी भागात वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात तेरा तारखेला थोडं पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे परंतु वेळ स्वरूपात पाऊस चालू राहील आता या काळात ठिकठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा होणार आहे आपण चौदा तारखेची जर बघितली तर चौदा तारखेला खास करून मराठवाड्यामध्ये नांदेड वासी हिंगोली लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये थोडं पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता राहील याच दरम्यान सातारा सांगली कोल्हापूर पुणे या जिल्ह्यांमध्ये सुद्धा नाशिकपर्यंत पावसात जोर राहण्याची शक्यता आहे विदर्भातसुद्धा जोरदार पावसाचं क्षेत्र असून खास करून गडचिरोली जिल्ह्यामध्ये एखाद दुसऱ्या तालुक्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला मध्यम ते जोरदार पाऊस या दरम्यान होण्याची शक्यता आहे आपण पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये सध्या बघतो आहोत जेव्हा जोरदार पावसाला सुरुवात होईल मान्सून सेट होईल त्यानंतर आपण केवळ रात्रीचा आणि उद्याचा अंदाज संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत यूव्ही इंडेक्सनुसार आपण केवळ उद्याचा हवामान अंदाज बघणार आहोत आपण बारा तारखेची परिस्थिती बघतो बारा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण अधिक असेल कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र विदर्भ मध्य महाराष्ट्रात थोडा पावसाचा प्रभाव कमी होईल मराठवाड्याच्या दक्षिणी भागातही पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता उद्या आहे समोरील इमेजमध्ये आपण बघू शकता महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होत असून पावसास अनुकूल अशी परिस्थिती महाराष्ट्रात खास करून निर्माण झालेली आहे हा पाऊस शेती मशागतीसाठी आणि काही ठिकाणी पेरणीसाठीसुद्धा उपयुक्त ठरेल अशी शक्यता आहे आज कोकण किनारपट्टीला मान्सून दाखल झालेला आहे त्यामुळे पावसाचं अनुकूल अशा प्रकारचं वातावरण आता कोकण किनारपट्टीत सतत राहील मात्र आपण बघू शकता की उत्तर महाराष्ट्र मराठवाड्या आणि विदर्भाच्या उत्तरेकडील भागातसुद्धा म्हणजे अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सुद्धा पावसाचं वातावरण राहणार आहे नंदुरबारच्या उत्तरेला थोडं पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे उद्या देखील दुपारनंतर महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये या मॉडेलनुसार जोरदार पावसाचं वातावरण जो दाखवण्यात आलं आहे अजूनही महाराष्ट्रात पडत असलेला पाऊस हा मान्सून पूर्व आहे कारण मान्सून हा केवळ कोकण किनारपट्टीला आणि मध्य महाराष्ट्राच्या पश्चिमी भागामध्ये दाखवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे अजूनही आपण उर्वरित महाराष्ट्रातील संपूर्ण पाऊस हा मान्सूनपूर्व गृहीत धरतो मान्सून अद्याप सेट झाला नसल्यामुळे पावसाचं प्रमाण मान्सूनपूर्व असेल तेरा तारखेलाही दुपारनंतर पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल परंतु बारा तारखेच्या तुलनेत तेरा तारखेला पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती निर्माण होईल परंतु तेरा चौदा तारखेला महाराष्ट्रात या मॉडेलनुसार पावसाचं प्रमाण थोडं घटताना दिसतं आहे त्यामुळे बऱ्याचदा असं होतं मान्सून येतो परंतु पावसाची परिस्थिती निर्माण होत नाही आणि मग मान्सून आल्यानंतर मान्सून सक्रिय होण्यासाठी सुद्धा वाट बघावी लागते सतरा अठरा तारखेपासून महाराष्ट्रामध्ये मान्सून सेट होईल आणि जोरदार पावसाला सुरुवात होईल असा आपला अंदाज आहे बारा तेरा चौदा पंधरा सोळा तारखेपर्यंत अधूनमधून पावसाची परिस्थिती निर्माण होईल आणि काही विभागात जोरदार तर काही ठिकाणी काही विभाग पावसातून सुटण्याची शक्यता देखील राहील मात्र सतरा अठरा तारखेनंतर सर्वच महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांनी फार चिंतित होण्याची गरज नाही सर्व जूनमध्ये सुद्धा मुबलक पावसाची शक्यता आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय